गोंदिया जिल्हा आणि धान घोटाळा हे एक जणू समीकरण झालेले असाच एक धान घोटाळा श्रीराम अभिनव सहकारी संस्था चुटिया या धान खरेदी करणाऱ्या संस्थेने केला होता। यात 433 शेतकऱ्यांचे 5,72,00,000 रुपये दानाचे प्रलंबित चुकारे झालेले नव्हते। या संस्थेने धान सुद्धा शासनाला परत केले नाही, त्यामुळे या शेतकऱ्यांची चुकारे शासनाकडून थांबवण्यात आली होती। या शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आली, त्यामुळे या शेतकऱ्यांनी अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या घरासमोर रस्त्यावर येऊन ठिय्या आंदोलन सुरू केले। मागे 28-29 तारखेला शेतकरी बंधूंनी त्यांच्या न्याय मागणी करता माझ्या घरासमोर आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनाला मी सदा समर्थन दिलं होतं आणि नंतर त्यांना मी शब्द दिला होता की 4 तारखेला मुंबईला जाणार आणि जोपर्यंत पैसे देण्याचा ऑर्डर निघत नाही तोपर्यंत परत येणार नाही आणि तो ती वचनपूर्ती मी पूर्ण केलेली आहे। शेतकऱ्यांना चुकारे देण्याचा निर्णय झालेला आहे, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणे सुरू झालेले आहेत। ज्या शासनाने प्रशासनाने ज्या काही अटी त्यामध्ये पडताळणी करता शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत त्या सर्व अटींची पूर्तता आणि पडताळणी करून जे जे शेतकरी आपले पूर्तता कागद पूर्तता विभागामध्ये करत आहेत त्यांच्या खात्यावर पैसे येणे सुरू झाले। जवळपास 433 शेतकरी होते, या सर्व शेतकऱ्यांना आता पैसे मिळणार आहेत। आमच्या आंदोलनाचं मुख्य कारण म्हणजे असं होतं, आम्ही गेल्या 2-2.5 महिन्यापासून आम्ही आमच्या रब्बी हंगामाचे पैसे करता आम्ही दररोज फिरत होतो, अधिकाऱ्यांकडे जात होतो, तरी ते अधिकारी आम्हाला फिरवत होते। पण आम्ही आता मनात विचार केला होता की आता आमचे पैसे जे अटकलेले आहेत त्या पैशासाठी कुठे बसू काय करू, तर आम्ही आमदारीच्या घराच्या समोर बसलेलो होतो। तेव्हा आम्ही निश्चित केला होता की कुठल्याही प्रकारे आम्ही आंदोलन मागे घेणार नाही। तरी आम्हाला आमदारांनी बोलले होते की तुमचे पैसे, आम्ही 2 दिवस तिथं ठिय्या आंदोलन दिलं, मग आम्हाला बोललं गेलं की 4 तारखेच्या आधी तुमचं पेमेंट येणार, नाही आलं तर 4 तारखेला मी जातो तिथे, आमदारांनी असं बोललं होतं। पण कदाचित मला असं वाटतंय की आता सर्व शेतकऱ्यांनी मिळून जे आंदोलन दिलं होतं तिथं ह्या सर्व शेतकऱ्यांच्यामुळे ह्या आंदोलनाला आपल्याला यश प्राप्त झालं व सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येऊ लागले। गोंदिया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्था चुटिया या केंद्राने केलेल्या गैरव्यवहाराबाबत सुमारे 432 शेतकऱ्यांचे चुकारे प्रलंबित होते, त्याबाबत जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती, त्यानुसार अहवाल शासनास पाठवण्यात आला होता। त्यानुसार शासनाने दिनांक 5 सप्टेंबर रोजी मंजुरी दिली आहे। तरी या कार्यालयाकडून संबंधित 432 शेतकऱ्यांचे चुकारे अदा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे। आज 85 लाख रुपयांचं पेमेंट 106 शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेलं आहे। संबंधित शेतकऱ्यांना विनंती की त्यांनी या कार्यालयास प्रमाणपत्र, त्यामध्ये आधार कार्ड, खाते नंबर, बँक पास, IFSC कोड याबाबतची माहिती त्यांनी त्या प्रमाणपत्रावर या कार्यालयास देण्यास त्यांना विनंती आहे। 3,26,00,000 रुपये सुमारे 15,996 क्विंटलचे संबंधित शेतकऱ्यांना देणे प्रलंबित होती। जसजसे ते प्रमाणपत्र आपल्या कार्यालयात प्राप्त होत आहेत त्या पद्धतीने आपण संबंधित शेतकऱ्यांना धानाची चुकारी अदा करीत आहोत। आज 106 शेतकऱ्यांना आपण पेमेंट केलेलं आहे, लवकरच 2-3 दिवसामध्ये संबंधित सर्व शेतकऱ्यांची चुकारी अदा होतील।